वक्फ बोर्डाचं विभागीय कार्यालय सोलापुरात होण्यासाठी, जात पडताळणी कार्यालयातील प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यासाठी, विडी कामगारांना दर आठवडा पगार मिळावा यासाठी, प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेचे नेते लोकनायक माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांची सोलापुरात जाहीर सभा, तेव्हा या सभेस बहुसंख्येने उपस्थित राहून बच्चूभाऊंना पाठिंबा द्या. रविवार दिनांक 10 फेब्रुवारी दुपारी 5 वाजता बोरनका ग्राउंड हरिभाई प्रशाळी शेजारी सोलापूर. संयोजक प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे 20वे द्विवार्षिक अधिवेशन 9-10 फेब्रुवारी रोजी सोलापुरात होणार आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन यांचे 20वे द्विवार्षिक अधिवेशन 9-10 फेब्रुवारी रोजी सोलापूर येथील हरिभाई देवकरण प्रशाला येथे होणार असून, या अधिवेशनामध्ये आरक्षणाची संवैधानिक वैधता, पदोन्नतीमधील आरक्षणाचा प्रश्न, देशातील कामगारांचे प्रश्न आणि फुले आंबेडकरी विचारप्रणाली या विषयासह अनेक विषयासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन महावितरण कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक संजीव कुमार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संजय घोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रशाला आणि या प्रशालेच्या प्रांगणामध्ये 9 आणि 10 फेब्रुवारी असं 2 दिवस चालणार आहे. आणि हे अधिवेशन याच्यासाठी महत्वाचं आहे की केवळ राज्यातल्या आणि देशातल्या वीज उद्योगासमोरच उपस्थित झालेले प्रश्न याच्यामध्ये आम्ही चर्चा करणार नाही आहोत. एकूणच भारतीय कामगारांसमोर जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्यावरही चर्चा या अधिवेशनामध्ये 2 दिवसाच्या सत्रामध्ये होणार आहे. आणि दुसरीकडे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पदोन्नतीमधल्या आरक्षणाचा प्रश्न या देशामध्ये निर्माण झाला, या राज्यामध्ये निर्माण झाला आणि या राज्याने, महाराष्ट्र राज्याने 29 डिसेंबर 2017 पासून या राज्यामधल्या सर्व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना, जवळपास 8.5 लाख शासकीय मागासवर्गीय कर्मचारी या राज्यामध्ये काम करतात, त्यांना पदोन्नती देणं बंद केलेलं आहे. आणि पदोन्नती देणं बंद केल्यानंतर जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने 26 सप्टेंबर 2018 निकाल दिलेला आहे आणि निकाल दिल्यानंतर राज्यांना डायरेक्टिव दिलेले आहेत की तुम्ही पदोन्नतीमधलं आरक्षण सुरू करू शकता, जे अडथळे त्याच्यामध्ये आलेले होते ते अडथळे आता दूर झालेले आहेत. असं असताना सुद्धा महाराष्ट्र शासनाने त्याची अंमलबजावणी न करता 11 ऑक्टोबर 2018 परत परिपत्रक काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की केवळ खुल्या प्रवर्गातल्या कर्मचाऱ्यांनाच पदोन्नती मिळेल. तर या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या हिअरिंग झालेल्या आहेत आणि पदोन्नतीमधल्या आरक्षणाची केस ज्या सिनियर ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग, सर्वोच्च न्यायालयाच्या त्या ॲडव्होकेट आहेत, सिनियर लॉयर आहेत, तर त्यांनी पदोन्नतीमधल्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये बाजू मांडलेली आहे. तर मुख्य आकर्षण हेच राहणार आहे की इंदिरा जयसिंग या अधिवेशनामध्ये येत आहेत आणि पदोन्नतीमधल्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये संविधानिक परिस्थिती काय आहे, राज्याने घेतलेलं स्टँड काय आहे आणि राज्य जर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत नसेल तर संघटनांनी आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी त्याच्यावरती काय भूमिका घ्यायला पाहिजे याच्यावरती सविस्तर चर्चा आम्ही करणार आहोत. या पत्रकार परिषदेला केंद्रीय सरचिटणीस नरेंद्र जारोडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.